हा त्या ठिकाणी आम्ही या आराखड्याच्या माध्यमातून करतो आहे. लोकप्रतिनिधींनी देखील काही चांगल्या सूचना या ठिकाणी मांडल्या, त्या सूचनांच्या संदर्भात मी स्वतः निर्देश दिले आहेत आणि विशेषतः आज जे गावं आपल्या संरक्षित वनाच्या आसपास आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं आहे आणि म्हणून तिथे सोलर फेन्सिंग ही जी योजना आहे ही अधिक प्रभावीपणे राबवण्याकरता जिल्हा नियोजनातनं देखील त्याला कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही यानिमित्ताने करतोय. पाणंद रस्ते किंवा पांधन रस्ते ज्याला आपण म्हणतो, जे शेतकऱ्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आहेत त्याच्याकरता देखील निधी आपण राखीव ठेवलेला आहे आणि विविध योजनांना कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली. व ऊर्जामंत्री म्हणून तुमच्या अभिनंदनाचा ठरावही ठेवण्यात आला, जे शेतकऱ्यांचे वीज बिल जे आहे ते शून्य झालेले आहे, कधीपर्यंत हे शेतकऱ्यांना? आता शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा जो GR आहे तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष कुठलंही बिल भरण्याची आवश्यकता नाही. 5 वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल, त्यावेळेस पुन्हा आम्ही माफ. पावसामुळे शहराची अवस्था वाईट होऊन जाते, तुंबून जातं सगळं, याच्यातून कसा मार्ग काढायचा? मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं चाललेली आहेत आणि हे विकास कामं चाललेली असल्यामुळे ठिकठिकाणी खोदलेलं आहे, काही ठिकाणी डायव्हर्शन्स केलेले आहेत. निश्चितपणे याचा त्रास नागरिकांना होतोय याची आम्हाला कल्पना आहे. ही कामं वेगाने कशी पूर्ण होतील, शेवटी आपण जेव्हा एखादं काम हातामध्ये घेतो त्यावेळेस काही त्रास आपल्याला सहन करावाच लागतो. आपण अगदी आपल्या घराच्या पेंटिंगचं काम हातात घेतलं तरी देखील आपल्याला त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे ही सगळी कामं चालली आहेत पण ती वेगाने कशी होतील असा आमचा प्रयत्न. आणि त्या दरम्यान आम्ही आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की आता आपण वैकल्पिक रस्ते जिथे तयार केले आहेत ते रस्ते काही ठिकाणी पावसामुळे खचले आहेत, काही ठिकाणी त्याच्यावर खड्डे आहेत, तर तेही तात्काळ बुजवले पाहिजेत आणि वैकल्पिक रस्ते देखील चांगले असले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अशी चर्चा गेले काही दिवस राजकारणात, ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरू केलेली चर्चा आहे आणि ती माध्यमांमध्येच आहे.